S7 न्यूज आपलं शहर आपली बातमी. स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेमध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न. विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या शाखा विस्तारल्या पाहिजेत. प्राध्यापक मुकुंद राजपंखे. मराठवाड्यातील सुपर फास्ट घडामोडी दररोज पाहण्यासाठी यूट्यूब वर S7 न्यूज केज असे टाइप करा व याला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबा. आजच्या युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात स्पर्धा इतरांशी न करता स्वतःशीच करावी लागणार आहे. कारण सर्व सुविधांची उपलब्धी असेल तरच विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होईलच असे नाही. कारण जेथे योग्य मार्गदर्शन व संस्कारक्षम शिक्षण दिले जाते ते विद्यार्थी ध्येयपूर्तीच्या मार्गाने सहज वाटचाल करू शकतात. तेव्हा अतिसामान्य परिस्थितीतूनही आपण आपले स्वप्न अर्थात ध्येयपूर्तीचे प्रयत्न करू शकतो असे प्रतिपादन अंबाजोगाई येथील प्रसिद्ध गझलकार प्राध्यापक मुकुंद राजपंखे यांनी केले. ते केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धारूर येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य माननीय मुकुंदराव सावंत हे होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने NMMES या स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यांच्या गुणवंत यादीत आलेल्या शाळेतील 19 विद्यार्थ्यांचा पालकासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये सिद्धी सोमनाथ अप्पा डिकुळे GN जिल्ह्यातून 14वी, विजय मच्छिंद्र केदार NTD जिल्ह्यातून सर्वप्रथम, मेघना पवन आनेराव NTB जिल्ह्यातून सर्वप्रथम, ऋषिकेश सतीश राऊत OBC जिल्ह्यातून सर्वतृतीय, प्रतीक्षा धर्मराज बनसोडे SC जिल्ह्यातून 16वी, तसेच वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील सहशिक्षक BM टिंगरे सर यांनी विशेष मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय BP तिडके सर यांनी दिला तर शिक्षकांच्या वतीने मुख्याध्यापक BV गोपाळघरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ऋतुजा यादव, अभय नेटके, वरद जोशी, अनुपम देशमुख, स्वरूपा सांगळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षीय समारोपात मुकुंद सावंत म्हणाले, आजच्या काळामध्ये शिक्षण हा एक बाजार झाला आहे. तेव्हा विद्यार्थी स्वतःतील गुण ओळखले पाहिजेत व समाजातील एक जबाबदार घटक अर्थात आदर्श नागरिक म्हणून जीवन जगले पाहिजेत. या कार्यक्रमासाठी प्रकाशदादा कोके, GB गणेश सर, मुख्याध्यापक BV गोपाळघरे सर, रत्नाकरराव शिंदे, विकासराव राऊत, नारायणराव अंधारे, उपेंद्र कोके तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मुळे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन देशपांडे सर यांनी मानले. S7 न्यूज आपलं शहर आपली बातमी.